मयूर म्यूजिक कैसेट सादर करीता है अरुण कतरे निर्मित ढोलाचा तालावर भाग चार कथा श्री बिरुदेवाचा सुराप्पा सिद्ध भक्त सादर करते श्री मंगोबा ओविकर मंडळ सांगलवाडी शाहीर विठ्ठल कारंडे आणि सदाशिव भिसे साथीदार मारुती गावडे आनंदा भिसे अशोक सरगर काशीनाथ पुकळे दिंबाड्या माणिक थोरात पांडुरंग पुजारी घुमके पट्टू लक्ष्मण गावडे सहायक गुंडाप्पा फोंडे शिवाजी गावडे आणि विठ्ठल जाधव सारांश काच बेळगी रानाला तिप्पवा सुराप्पाचा संभाळ करी तळ्याच्या पाण्यात बिरुदेव सुराप्पाला पोटाशी धरी सुराप्पा बिरुदेवाला घेऊन आला आरेवाडीच्या डोंगरावरी ऐका ढोलाच्या तालावरी ढोलाच्या तालावरी काच बेळगी गावाला
वंशाला नरूट्याच्या वंशाला नरूट्याच्या वंशाला नरूट्याच्या वंशाला नरूट्याच्या वंशाला नरूट्याच्या वंशाला नरूट्याच्या वंशाला सिद्ध माझा सूर्या पा 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 सिद्ध माझा सूर्या बोल विठ्ठला तर या ठिकाणाला मुदुळ कवठ्याला मात्र त्या ठिकाणाला बेरडा आणि या सूर्यापा सिद्धाचा सर्व वंशज वंशज वर का नष्ट करण्याचं ठरविलेलं विठ्ठल असायला अरे ठरवल्यानंतर बर का काय झालं माहित आहे का तर त्या बेरडाने काय केलं अचानक घाला घातला नरुट्याचा निर्वंश करण्यासाठी गावातील त्या मधुर कवट्यातील संपूर्ण लोकांचा शिरछेद केलेला असायला आणि त्या ठिकाणाला सूर्यापा सिद्धाच्या सर्व मात्र घराण्यातली सर्व लोक या बेरडाने मारून टाकली त्या ठिकाणाला सूर्यापा सिद्धालिया सूर्यापा सिद्धाची बहीण तिप्पोवा बर का जिवंत राहिलेली असायला काच बेळगी राणाच्या मुलाने विचार केला ह्या नरुट्यानं आपल्यासाठी फार कष्ट घेतलेला आहे याचा वंशज वाढवला पाहिजे त्या गावात कोण गवतय का बघायचं आपण या ठिकाणी कोण जिवंत आहे का नाही याची आपण चौकशी केली पाहिजे म्हणून काच बेळगी राणाचे बर का हे मुलाने निघून आलते मुधूळ कवट्याला आणि त्या ठिकाणाला मात्र पाशिदाने तिप्पवा भेटली बर का त्याणाला आणि त्याचा बघा येळाला त्याचा बघा येळाला एका बाबा कन गीता सूर्यापाया सिद्ध गा सूर्यापाया सिद्ध व सात वर्ष वयाचा परंतु रस्त्यावरती रक्ताचं पाट लागलं व्हायला पाट बघितल्यानंतर विचार पडला त्यांच्या जीवाला नरुट्याचा कोण वंशज गवतोय का नाही आपल्याला म्हणून प्रत्येक घरोघर लागली होती फिरायला तरी एका कनगीत मात्र सूर्यापाशिदाची बहीण 13 वर्षाची सूर्यापाशिद 7 वर्षाचा अशी बहीण भावांडावर का कनगीत दडून बसलेली आई वडिलांचा शिरछेद म्हणजे खून झाले केल्याला याने पाहिलं तिप्पवा भेली होती सूर्यापा सिद्धाला पोटाशी धरून बसली होती
मुलांनी काचे वेळगीत मात्र पाहिल्यानंतर तिप्पवाने हाक मारले, कणगीतून भावाला घेऊन बाहेर आले। बाहेर आलेलं पाहिल्यानंतर आनंद झाला बर का त्या मुलाण्याला। आनंदाच्या भरात विचार केला, नरुट्याचा वंशज गावला आपल्याला, आनंद झाला त्यांच्या जीवाला। म्हणून लागले तिप्पवाला बोलायला, बिहू नका जीवाला, तिप्पवा बहीण तू आम्हाला बहिणी प्रमाण, सूर्यापाशी आम्हाला लेखा प्रमाण, आम्ही आहे तुमच्या पाठीला। असं म्हणून त्यांनी बर का ह्या उभयताला घेऊन गेले ते कासवेळगी राणाला। काचबिळगी गावाला गेल्यानंतर या मुलाने त्या टायमाला प्रत्येकाला एक एक मेंढी मात्र ज्या सूर्यापाशी धाला त्या तिप्पवाला प्रत्येकाने एक एक मेंढ्याची आपल्या सर्व मात्र समाजातली एक एक मेंढी गोळा करून घरटी एक मेंढी शिळी असं गोळा करून एक मेंढराचा कळप बर का दिलेला असायला। दिल्यानंतर हो लानाचा सूर्यापा काचबिळगी राणाला बर का शेळ्या मेंढ्या राखत लानाचा मोठा लागला होता हुयाला। तर त्या टायमाला मात्र कोणता प्रकार घडला होता माहित आहे का? तर विठ्ठला तर बाळ रांडाव बर का मुद्दवा नावाची बर का एक बाई असायला। माझी लहान वयात लग्न झाले, तिने नवरा कसला पाळण्यात बाशिक म्हणतोय की नाही आपण? हा पाळण्यात तो प्रकार, लहान वयात लग्न झाले तिने नवरा कसला आहे ते पाहिलं होतं, परंतु नवरा मरून गेला म्हणून बालपणीच रांडाव पण आलेले अशी ती मात्र ती मुद्दवा भावापाशी राहत असायला। नित्य नियमान ही मुद्दवा नदीला बर का जात असायला। तर त्या टायमाला त्या नदीतून त्या टायमाला नित्य नियमान तिला रोज आवाज यायचा त्या नदीत बर का आवाज यायचा, हे तिप्पवा तुम्हाला वर काढ मी तुझा वाढ करतो तू माझा वाढ कर। एवढं म्हणल्यानंतर तिप्पवा रोजच्या रोज ऐकून एकात्र दिवसाला मात्र ती नदीत उतरायला। नदीत उतरून तिप्प मुद्दवा लागली होती सांगायला, आता हे आवाज तरी तू कुणाचा देवाचा आहे का भूताचा आहे तिला काही माहिती नव्हतं। होय रोज मला तू वर काढ म्हणतोय, आता तुला वर काढायचं तर कसं काढायचं सांग मला। एवढं म्हणल्यानंतर त्या टायमाला बिरुदेव पेटीत वर का होता ना तो पाण्यात नदीत होता आणि तो लागला होता मुद्दवाला सांगायला। आणि मला मग नेवावा पेटी माझी घेवावा, पेटी माझी घेवावा, पिटी बघ घ्यावा, पिटी बघ घ्यावा, एवढा बाबा म्हणताना बोलायला। माझे मी काही नसून फक्त मी पीठीत बसलेला आहे, माझी पीठीच घेऊन जा मुद्दवा। असं म्हणल्यानंतर तुला वर कसं काढायचं काय पाहिजे म्हणल्यानंतर देवाने सांगितलेलं असायला, हे मुद्दवा सात खणाची परडी कर आणि ह्या पाण्यात सोड। आज तागायची परडी आपण नदीला सोडतो, तर सोडतोय म्हणल्यानंतर विठ्ठला ती परडी सोडल्या, ह्या मुद्दवाने सोडल्यानंतर ती पिठी पाण्यातून वर आली। मुद्दवाने ती पिठी घेतली, संगतीला आपल्या भावाच्या घरात नेऊन तो देव मात्र देवऱ्यावर ठेवला। विठ्ठला त्याच्या आधी ह्याच्या भावाला कसे होते म्हणजे दरिद्रीपणा होता। होय जसा देव घरामध्ये आल्यानंतर बर का विठ्ठला त्याची भरभराटी लाली उयाला, शेळा मेल्याने धल धवला तिन वाडा गेला त्याचा भरून।
झाडा भरून गेल्यानंतर या ठिकाण्याला वर का देवानं काही सांगितलं होतं माहित आहे का? तू माझा वाढ कर, मी तुझा वाढ करीन. देवानं बर का मुद्दवाचा वाढ केलेला असायला, पण मुद्दवा विसरली बर का देवाला. आणि त्या टायमाला मात्र देवाला विसरल्यानंतर देवानं काय केलं माहित आहे का? की मुद्दवा काय माझा वाढ करणार नाही म्हणून त्यानं बर का काळ सर्पाचं रूप धारण करायला, मुद्दवाच्या भावाला त्यानं फोडायला. अरे तो मुद्दवाचा भाव त्यात मात्र मरून जायला. मेल्यानंतर वाईट वाटलं मुद्दवाला, हे इगिनं देवानंच केलं म्हणल्यानंतर पीटी घरात ठेवायची कशाला. बरोबर, या मुद्दवानं ती पीटी उचलून पीटी तिनं घेतले, पीटी तिनं घेतली. घेऊन बघा बाबा या चालली, घेऊन बघा ती जगा चालली. अरे काच बेळगी गावात, काच बेळगी गावात. भक्ताच्या भेटीला माहित नव्हतं बर का कुणाला, माहिती नव्हतं कुणाला, ही गोष्ट ठाऊक नव्हती त्या जागेला. मुद्दवान ती पेटी नेऊन मात्र त्या काच वेळगीच्या गावाच्या एका वरच्या बाजूला मोठं तळ होत, त्या तळ्यात पेटी तिने सोडायला. सोडल्यानंतर विठ्ठलावर का आता आपण आलो मूळ कथेला. तर हा सूर्यापास इथे लहानाचा मोठा होत होता त्या काच वेळगी राणाला नितणे म्हण वनामध्ये जाऊन काय करायला. आणि मात्र काच बिळगीच्या मुलाने दिलेल्या मेंढ्या, खंडीभरी मेंढ्या घेऊन तो नेहमीच त्या काच बिळगीच्या रानात मेंढ्या चारायचा. नेहमीच सूर्यापाशी त्या तळ्याला, नेहमीच वर का तळ्याला जाऊन तो नित्यनेमानं आंघोळ करत असायला विठ्ठला. जशी पीटी सोडल्यानंतर दुसऱ्या दिवसाला बर का सूर्यापा त्या तळ्यावर गेल्यानंतर सूर्यापाला पाण्यामध्ये काय दिसायला, त्या ठिकाणी आला. शिष्याची गुरु शिष्याची भेट झाली होती त्या काच बेळगी रानाच्या तळ्याला. सूर्यापा त्या सिद्धाला, माझ्या सूर्यापा सिद्धाला, सूर्यापा सिद्धाला. पाण्यामध्ये पवत होता, पाण्यात पवत सीता बाजाग सूर्यापा. Yeah, but-
सिद्ध त्या तळ्याला मेंढ्या पाण्याला घेऊन गेल्यानंतर आंघोळी करण्यासाठी एक दिवसाला त्या सूर्यापा सिद्धांच्या पाण्यात उडी मारली. उडी मारल्यानंतर कोणता प्रकार घडला होता माहित आहे का विठ्ठला तुला? जस सूर्यापा सिद्धाने पाण्यात उडी मारली त्या टायमाला बघा गुरुदेवान सूर्यापा सिद्धाच पाय धरून बरका देवान त्याला पाण्यात नेलता बरका ओढून पाण्यात ओढून नेला सूर्यापा सिद्धाच्या गळ्याला मिठी घालून देव गुजू गोष्टी लागला बोलायला. गुरु शिष्याची भेट झाली त्या तळ्याच्या पाण्याला. अवतार सूर्यापा सिद्धा तू जन्मालालाच माझाही अवतार झाला. पुढे आपण काय करायचं आहे काय वागायचं आहे भक्तजन कशी भक्ती मार्गाला लावायचे भंडाऱ्याचं महत्व कसं वाढवायचं आहे प्रत्येकाला भंडारा कपाळाला आला पाहिजे असं आपण वागायचं आहे. असं बर का एकमेकाच्या गुजगोष्टी होत असताना विठ्ठला काय झालं माहित झालं का? एवढ्या काळामध्ये मध्ये हा सूर्यापा लहानाचा मोठा होत होता एवढ्यात त्या गावात अनेक मेंढक आलं. मेंढर घेऊन म्हणजे आपल्या होय चारणी करण्यासाठी चांगली गावचं मेंढक आले त्या ठिकाणाला. सांगलवाडीला सुद्धा किती गावचं मेंढर मात्र मेंढक चारणी करण्यासाठी येतात. तशा प्रकारे अनेक गावचे मेंढके आले ते बर का त्या काच वेळगी राणाला. ही सर्व मेंढकी आल्यानंतर एका दिवसाला तिप्पवा आलती बरका निघून आपल्या भावाचं जेवण घेऊन वनाच्या जागेला. त्या वनाच्या ठिकाण्याला आल्यानंतर सूर्यापा सिद्धाने त्या टायमाला काय केल्या नसायला. आपली मेंढर देऊन सोडून दिलती माळ राणाला. आले स्वतः लागला होता तळ्यात बरका बुढ्या मारायला तर त्या ठिकाण्याला. तर बाकीच मेंढक काय लागलं होतं तिप्पवाला सांगायला. हे तिप्पवा तुझ्या भावाला खुळ लागलं का याड लागलं? सरती राहणं राहिली तिकडं चारा राहिला तिकडं तुझा भाऊ रोज या तळ्यात बुड्या मारतोय आणि मेंढर माळाला सोडतोय. एवढं म्हणल्यानंतर अक्का लागली होती बहिणा बोलात गा पहिले होते बोलात सूर्यापाला बघा सूर्यापाला सीधाला सूर्यापा सिद्ध लागला बोलायला. ह्या तळ्याला कुणी धुणू द्यायचं नाही ह्या ढोत कुणी पाणी सुद्धा प्यायचं नाही असं सांगत असताना ह्या तिप्पोला राग आला. सूर्यापा सिद्धा तो आता मोठा झालाय मला उलट लागलायचं बोलायला. सर्व मेंढक गेलं सरख्या राणाला चांगला चारा चारायला आणि तू मात्र सकाळपासून मेंढर ह्या ठिकाण्याला आणून बसवलायत आणि ह्या तळ्यामध्ये उड्या पाणी उड्या मारून पाण्यात खेळायला. उद्याच्या दिवसाला जर का तू नाही गेलास सरत्या राहणार तर खायला अन्न मिळायचं नाही तुला. ज्या मेंढ्या जगायच्या नाहीत मेंढ्या मरून जातील सूर्यापाशी दा मी तुला ताकीद करते मला तू उलट बोलू नकोस मेंढ्या घेऊन जा सरत्या राहणाला. असं म्हणल्यानंतर वाईट वाटलं होतं सूर्यापाशी त्याला. मी गेलो जर का सरत्या राहणाला तर माझ्या देवाची भेट होणार नाही बर का मला. त्या टायमाला मात्र दुसऱ्या दिवसाला बहिणीच्या सांगण्याप्रमाणे सूर्यापा सिद्धानं मेंढर घेतली आपल्या संगतीला आणि तर त्या राणाला घेऊन गेला. मेंढ्याची चरणी सूर्यापा सिद्धाने केल्या. मेंढ्या संध्याकाळ आल्या त्या ठिकाणाला. बहीण ती पवा मात्र ताण्या मेंढ्या लागली मिळवायला. ताण्या मेंढ्या मिळवाय लागलेली असायला धार काढण्यासाठी बसली होती कासला. पण मेंढर दूध कुठे देत्यात? आणि मेंढीचा दूध गेला या टून सूर्यापा सिद्धाला.
तिप्पवा लागली होती बर का सूर्यापाला सांगायला सूर्यापा अरे आज मेंढर दूध का देना झाल्यात अरे बाबा मेंढ्या तू दूध कुठे गेलो अगं अक्का तू सांगितलं तस नव का मला सरत्या रानाला जा म्हणून मी गेलो सरत्या रानाला आता खा की दूध तू एवढा म्हणून सूर्यापा सिद्ध बोलता त्याला तिप्पवाला मोठा दैवी चमत्कार वाटला सूर्यापा सिद्धाच्या म्हणण्याप्रमाणे गेलं पाहिजे आणि सूर्यापा सिद्धाला जर आपण वाकडं बोललं तर असंच होत जाईल आज आज दूध मिळालं आहे उद्या आपल्याला कुकरी सुद्धा मिळायची कठीण होती म्हणून सूर्यापा सिद्धा ए बाबा मी आजपासून तुला काय अडवत नाही कुठं जाऊन मेंढर हिंडवायची तिकडे हिंडव जा पण संध्याकाळच्या दूध बाबा आपल्याला पाहिजे असं म्हणल्यानंतर आनंद झाला होता सूर्यापा सिद्धाला कारण कमायचं का माझ्या गुरुची आज भेट झाली नाही पण उद्याच्याला माझी गुरुची भेट होणार अरे म्हणून त्याने आम्हाला दुसऱ्या दिवशी सूर्यापा सिद्ध काय करायला तर त्या टायमाला वेळा मेंढ्या घेऊन गेलता तळ्याला अरे आणि पाण्यामध्ये त्यानं बुडी मारायला अव मेंढ्या या सोडला बघतल्या काटला एकातर दिवसाला बर का या सूर्यापा दिवसा सूर्यापा सिद्धाचा मामा कोण माहिती का कोर कन्नापा गावडा म्हणजे कोर कन्नापा गावडा सूर्यापा सिद्धाचा मामा मेंढ्या घेऊन आलता त्या काच बेळगी गावाला निघून आला होता सूर्यापा सिद्धाला लागला होता सांगायला हे सूर्यापा आता आपण दोघं मात्र मावळ वाचू नका होय आपण मेंढरा तर दोघं एकत्र करून एकत्र राखूया हे मामा तुला आता मेंढर माझ्या संग राखायची म्हणतोस ना होय होय तर मला काही तुझ्या संग मेंढर राखायची जमणार नाही तू मेंढर घेऊन माझ्या गावाला आलास तर हरकत नाही पण ही बाकीची मेंढक लागल्यात नाही ते मध्ये चरती राहणार तिकडे तुझी तू मेंढर सारदावर का मला काय तुझ्या संग यायचं वेळात नाही मी तुझ्या संग फिरणार नाही आणि तुझी मेंढर मात्र ह्या माझ्या मात्र तळ्याला पाणी पेले ह्या तळ्याला पाणी पाजायला तू आणायचं नाही मी तुला ताकीद करतो काय हरकत नाही बाबा आता भाचाच लागलाय सांगायला असं म्हणल्यानंतर मामाने विचार केला काय हरकत नाही ही तळ नसून का बाकीच्या ठिकाणी पाणी माफ आहे म्हणल्यानंतर त्या टायमाला थोडे दिवस निघून गेल्यानंतर रोजच्या रोज सूर्यापा सिद्ध मात्र मामाला सांगत होता त्या ढोला तू मेंढर पाण्याला घेऊन यायचं नाही त्या कनाप मात्र करे कनापान त्या